नवापूर तालुक्यातील 16 ग्राम पंचायतीची रणधुमाळी सुरू. आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल. नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात खेकडा, वाटवी, खडकी, शेही, विसरवाडी, गंगापूर, भांगरपाडा, शेगवे, नानगीपाडा, वराडीपाडा, करंजवेल, पाटी, बेडकी, वावडी, अंठीपाडा, वाटवी या एकूण 16 ग्रामपंचायतींची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुकांची गेली 4 दिवस विविध प्रकारचे दाखले गोळा करण्यासाठी तारांबळ उडाली होती. दिनांक 28 नोव्हेंबर सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे, तर दिनांक 2 नोव्हेंबर शुक्रवारपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून दिनांक 5 डिसेंबरला छाननी होणार आहे. नवापूर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्या दिवशी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात सुरुवात झाली. यात खेकडा, नानगीपाडा, वराडीपाडा, करंजवेल, अंठीपाडा सरपंच पदासाठी प्रत्येकी 1 असे एकूण 5 अर्ज, तर ग्रामपंचायत सदस्य खेकडा व अंठीपाडा प्रत्येकी 1 एकूण 2 उमेदवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. यामुळे आतापासूनच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. यावेळी थेट जनतेतून सरपंच पद निवडून येणार असल्याने इच्छुकांची मोठी गर्दी आहे. मात्र थेट सरपंच व सदस्य पदासाठी किमान 7वी पास अट असल्याने काहींच्या स्वप्नावर मात्र पाणी फेरले गेले आहे. तसेच सदस्य होण्यासाठीही अनेक जण उत्सुक आहेत. ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षाच्या चिन्हावर लढली जात नसली तरीही राजकीय पक्षांकडून पॅनल तयार करून लढवली जाते. जास्तीत जास्त ग्रामपंचायती काबीज करून आपले वर्चस्व दाखविले जाते. यामुळेच सर्वच पक्षीय राजकीय पुढाऱ्यांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे, तर इच्छुकांकडून यामुळेच आपल्या नेत्यांकडे धावाधाव सुरू झाल्याचे दिसत आहे. दरम्यान गावागावात निवडणुकीची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.